राज्यभरातील दुकाने व इतर आस्थापनेवरील पाट्या या मराठी असणे बंधनकारक असल्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता त्यानुसार राज्यभरातील दुकानदारांना एकतीस मेपर्यंत मुदत देण्यात आली होती मात्र आता मुदत उलटूनही नाशिकमधील जवळपास ऐंशी टक्के पाट्या अद्यापही इंग्रजीत असल्याचे आढळून आले आहे त्यामुळे राज्य सरकारच्या मराठी पाट्या लावण्याच्या निर्णयाला दुकानदारांनी खो दिला आहे राज्यातील सर्व दुकाने अस्थापनावरील नामफलक मराठी भाषेत आणि ठळकपणे लिहिण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतल्यानंतर त्यासाठी एकतीस मे ही मुदत संपली असून शहरातील ऐंशी टक्के दुकानांवर इंग्रजी भाषेतच फलक आहेत विशेष म्हणजे नोटीस मिळाल्यानंतर पाच दिवसात फलक बदला या सूचनेकडे दुकानदाराने दुर्लक्ष केल्याचे दिसून येते यापूर्वी दोन हजार अठराच्या निर्णयानुसार दहा किंवा दहापेक्षा जास्त कामगार असलेल्या दुकानांवर मराठी पाट्या असणे बंधनकारक होते मात्र नव्या नियमानुसार कर्मचाऱ्यांची संख्या संख्या कितीही असली तरी फलक मराठी भाषेतच असावे असे बंधनकारक करण्यात आले आहे राज्य सरकारने दिलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की दुकाने अस्थापना चालकांनी स्वतःहून तात्काळ मराठी नामफलक लावणे बंधनकारक झाले आहे या अधिसूचनेनुसार नामफलकात मराठी टंक सर्वात मोठा असावा इतर भाषेपेक्षा तो कमी असता कामाने मद्यविक्री दुकानांच्या नामफलकावर कोठेही गड महनीय व्यक्तीचे नाव लिहिता येणार नाही असे या अधिसूचनेत स्पष्ट केले आहे तर नाशिक शहरात जवळपास एक लाख पन्नास हजार दुकाने व अस्थापना जिल्ह्यात ही संख्या दोन लाख पन्नास हजार आहे आतापर्यंत पंधराशे दुकानांची तपासणी करण्यात आली असून अनियमिततेमुळे एकशे सत्याऐंशी अस्थापनांना नोटिसा देण्यात आल्या आहेत